हाँ एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे। आता हे दोन ऑब्जेक्ट आहे, हा म्हणून आपण याला ऑब्जेक्ट ए आणि याला म्हणणार ऑब्जेक्ट बी, ठीक आहे। आता या ऑब्जेक्ट ए ला काहीतरी स्वतःचा मास असणार, तर त्याला मी मास m1 म्हणतो, आणि जो सेकंड ऑब्जेक्ट असेल त्याला मास m2 म्हणतो, ठीक आहे। मास m2 म्हणत आहे आणि आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे ते सुद्धा लिहायचं आहे, म्हणजे आणि त्यांचं जे अंतर आहे ते सेंटर पासून घेतो आपण। बरं का मित्रांनो, हे लक्षात घ्या आणि हे अंतर जर आपण r मानले, ठीक आहे, तुम्ही d देखील मानू शकता डिस्टन्स साठी d। तर चला मग एका मी d घेतो तुमच्या सोयीसाठी, डिस्टन्स साठी तो d आठवायला तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे। हे झालं आपले फिगर की जे आपण दोन ऑब्जेक्ट आहेत की त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन शो करण्यासाठी दोन ऑब्जेक्ट आपण दाखवले। मग आता स्टेटमेंट कडे वळूया, हे दोन ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करणार, मग यांचा फोर्स किती आहे दोघांमध्ये, तर हा फोर्स घेत असताना F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट। पण टू ऑब्जेक्टचे मासेस किती आहेत, एम वन आणि एम टू, याच्यामध्ये काहीच नाही, याचा अर्थ काय असतो तर मल्टिप्लिकेशन असतं मित्रांनो। एम वन एम टू जरी डायरेक्टली इथे असले तरी त्यामध्ये जी साईन असते ती मल्टिप्लिकेशन आपण मानत असतो। आणि हाच फोर्स हा दुसरा पॉईंट साठी झाला, आणि जो तिसरा आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली कसं लिहितो आपण, वन अपॉन आर स्क्वेअर, काय लिहिणार आपण, वन अपॉन आर स्क्वेअर। आणि जेव्हा आपण असं म्हणतोय त्याला की हा जो फोर्स आहे दोघं पण फोर्सेसच आहे, म्हणून एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वन एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर, दोघांना सोबत लिहू शकतो। मग सोबतच खाली लिहित असताना आपण एफ जर ही प्रपोर्शनॅलिटीची साईन काढून घ्यायची असेल तर आपल्याला इथे कॉन्स्टंट टाकावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट इथे आपण टाकलेला आहे जी, ठीक आहे, कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर। हा झाला आपला जो ग्रॅव्हिटेशन फोर्स जो असेल दोघांमध्ये, तर त्या फोर्सची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो जर आपल्याला त्या दोन ऑब्जेक्टचं मास आणि त्यांच्यामधला अंतर माहिती असल्यास। इथं एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण डी वापरलाय, तुम्ही इथे डी करणार डी स्क्वेअर, इथं डी स्क्वेअर आणि इथं पुन्हा डी स्क्वेअर, ठीक आहे, आलं लक्षात। तर अशानुसार आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो। त्यानंतर कॅपिटल जी जो आहे तो काय आहे, तर तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, प्रपोर्शनॅलिटी याची जी व्हॅल्यू असते जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, ही त्याची व्हॅल्यू असते, ठीक आहे मित्रांनो। तर आज आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ बद्दल अभ्यासला आहे, तो तुम्ही पुन्हा एक वेळेस रिवाइज करा, तो अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून जाईल, किंवा तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करू शकता, रिवाइंड करू शकता, की तुम्हाला तो पुन्हा एक वेळेस अवश्य समजेल। तर धन्यवाद।